लोकहित के मद्देनजर मजबूत निर्णय लेने के लिए रीढ़ की हड्डी का मजबूत होना बहुत जरूरी होता है। जहां तक मजबूती की बात है, दिग्गज शहर के पत्रकारों की खासियत है कि वे अमीरों की तुलना में गरीबों के न्यायाधिकारों के लिए मजबूती से खड़े रहते हैं। इस आशय का प्रतिपादन दिग्गज नगर पालिका की मुख्याधिकारी माधुरी मडावी ने पत्रकार दिवस पर आयोजित कार्यक्रम में किया। पेश है दिग्गज संवाददाता जुबेर खान की यह खास रिपोर्ट। दर्पणकार बाल शास्त्री जांभेकर के जयंती के मौके पर युवा ग्रामीण पत्रकार संघ की ओर से पत्रकार दिवस के औचित्य पर दिग्रस तहसील के धानोरा गांव के जिला परिषद मराठी शाला के विद्यार्थियों को स्कूल यूनिफॉर्म और शालेय सामग्री और मिठाई का वितरण किया गया। माधुरी मडावी ने बतौर कार्यक्रम अध्यक्ष इस कार्यक्रम में शिरकत की थी। इस मौके पर नगर पालिका मुख्याधिकारी माधुरी मडावी ने शालेय विद्यार्थियों और शिक्षकों को संबोधित करते हुए कहा कि जीवन में मजबूत निर्णय लेने के लिए रीढ़ की हड्डी का मजबूत होना जरूरी होता है। धानोरा गांव में सरपंच, स्कूल की मुख्याध्यापिका, पुलिस पाटिल और ग्राम सेविका महिलाएं हैं। इस बात पर भी माधुरी मडावी ने हर्ष व्यक्त करते हुए कहा कि क्षेत्र कोई भी हो, पुरुषों की तुलना में आज की स्त्री मजबूत फैसले लेने में सक्षम है। गुड मॉर्निंग मला, गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। एकदम टाइट बसायचं ताट बसायचं, म्हणजे आपला जर पाठीचा कणा ताट राहिला ना, म्हणजे आपण तसं ताट मानेने जगतो, मग सगळे ताट निर्णय घेता येतात, असं चांगला माणूस बनतो, है ना? समजते मी काय म्हणतो? आज बाळकृष्ण जांभेकर, बाळशास्त्री जांभेकर सर, आपल्या महाराष्ट्रामध्ये खूप मोठे पत्रकार होऊन गेले आणि त्यांचा जन्मदिवस आपण पत्रकार दिन म्हणून साजरा करतो आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असणारे दिग्रस तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष लोकमानभाई आणि युवा ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष गणेशदादा आणि संपूर्ण आपले पत्रकार बंधू आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला या शाळेमध्ये खूप चांगलं वाटतं, म्हणजे या गावामध्ये की सरपंच महिला आहे, ग्रामसेवक पण महिला आहे, आणि पोलीस पाटील सुद्धा महिला आहे, आणि मुख्याध्यापिका महिला आहे, शिक्षिका महिला आहेत बघा बरं। आणि या शाळेचं तुम्ही सांगितलं की म्हणजे प्रोग्रेस पण चांगले आहे आणि नगर परिषदेमध्ये सीईओ महिला आहे आणि आधीचे सगळे पुरुष होते, मी एकटी महिला आली आहे, तुम्हाला बदल जाणवतो, म्हणजेच की महिलाच बदल घडवू शकतात, है ना? बरोबर। इस कार्यक्रम में माधुरी मडावी ने समाज हित में पत्रकारिता का महत्व उजागर करते हुए कहा कि दिग्रस शहर और तहसील के पत्रकारों की बेबाकी, निडरता की वो सराहना करती है। उन्होंने आगे कहा कि शहर के पत्रकारों ने अतिक्रमण सहित शहर विकास के लिए जरूरी विभिन्न मुद्दों पर उनका हमेशा साथ दिया है और हर वक्त उन्हें समर्थन भी दिया है। आज पत्रकार दिनानिमित्त मी सगळ्या पत्रकार बंधू भगिनींना, संपूर्ण महाराष्ट्रातल्या बंधू भगिनींना मी शुभेच्छा देते। आणि इथे आल्यानंतर म्हणजे दिग्रस नगर परिषदेमध्ये मी जेव्हापासून रुजू झाले तेव्हापासून इथले सगळे पत्रकार, दिग्रस तालुक्यातले, दिग्रस शहरातले, सगळ्यांनी मला खूप जास्त प्रमाणामध्ये एनकरेज केलं, खूप प्रोत्साहन दिलं आणि जे मी काम केले ते सगळ्या कामाची सगळीकडे त्यांनी पब्लिसिटी केली, त्याच्यामुळे जे मी काम करत आहे ते काम करताना मला खूप सोपं जात आहे की लोकांपर्यंत जो मला मेसेज पोहोचवायचा, आम्ही स्वतः प्रत्यक्ष त्यांच्यापर्यंत जाऊन पोहोचण्यापेक्षा तुमच्या प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया पण आहे आपल्या दिग्रसमध्ये खूप चांगल्या प्रकारे, तर खूप आणि मी इथे बघितलं की इथले सगळे पत्रकार खूप प्रामाणिक आहेत, म्हणजे इथे म्हणजे काही असतं ना की श्रीमंत लोकांना झुकत माप आणि गरिबांच्या कडे थोडं दुर्लक्ष, पण असं दिसत नाही इथे जास्त प्रमाणामध्ये। जशी माझा स्वभाव आहे की एकदा जर श्रीमंतांकडे दुर्लक्ष केलं तरी चालते, पण गरिबांकडे आपण म्हणजे जातीनं लक्ष द्यायला पाहिजे, त्यांना न्याय मिळायला पाहिजे, ती भूमिका इथल्या पत्रकारांची आहे। ही खूप चांगली म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे। आणि आत्ताचा जो काळ आहे, आताच्या काळामध्ये पत्रकारिता प्रामाणिकपणे करणं हे सगळं पत्रकारांकडे पत्रकारांच्या पुढे चॅलेंज आहे, म्हणजे खूप मोठं आव्हान आहे। बहरहाल इस कार्यक्रम में युवा ग्रामीण पत्रकार संघ के राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार, गट शिक्षण अधिकारी मुकेश कोंडावार सहित युवा ग्रामीण संगठन के अध्यक्ष लुकमान खान पठान, उपाध्यक्ष पुरुषोत्तम कुड़वे, जिला संगठक लक्ष्मण टेकाड़े आदि सहित सरपंच शीतल ताई,
ठाकरे मुख्याध्यापिका रंजना कामले पुलिस पाटील शीतलताई गावंडे ग्राम सेवक छायाताई दुधड़े आशा सेविका सीमाताई शेंडे आदि उपस्थित थे। बहरहाल इस मौके पर कार्यक्रम में उपस्थित मान्यवरों के हाथों विद्यार्थियों को शालेय सामग्री स्कूल यूनिफॉर्म और मिठाई का वितरण कर पत्रकार दिवस हर्षोल्लास के साथ मनाया गया। इन वीसीएन न्यूज के लिए दिग्रस से जुबैर खान की रिपोर्ट।